व्याज सिंपल इंटरेस्ट त्याकरता एक जनरल सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर PNR भागिले 100. आता पी म्हणजे काय? तर मुद्दल, प्रिन्सिपल, मुद्दल. जेवढी पैसे आपण बँकेमध्ये ठेवू किंवा दुसऱ्या जर व्याजानं द्यायचे असतील तर जी काही आपली रक्कम असेल त्याला आपण म्हणतो मुद्दल. त्यानंतर एन, ती जी काही मुद्दल असेल किती दिवसापर्यंत व्याजानं दिलेली आहे त्याला म्हणतो आपण मुदत, टाइम. आणि आर, आर आपला रेट, किती टक्क्याने तुम्ही देतात म्हणजे त्याला म्हणतो आपण दर. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागाकारामध्ये 100. त्यानंतर दुसरं सूत्र आहे रास. रास काढण्याकरता मुद्दल अधिक व्याज, रास म्हणजेच अमाऊंट, अमाऊंट बरोबर मुद्दल, प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट. त्या दोन सूत्राचा वापर करून सरळ व्याजामधले सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे. दर साल दर शेकडा 10 दराने 2000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? पहिल्यांदा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की व्याजाचं कोणतंही प्रॉब्लेम असलं तर जी काही तुमची मुदत असेल एन ते वर्षामध्येच पाहिजे. नसल वर्षामध्ये तर ते कन्वर्ट करून घ्यायचं वर्षामध्ये. तर सरळ व्याज सरळ सरळ आपल्याला विचारलेलं आहे. सूत्र माहिती आहे आपल्याला, PNR भागाकारामध्ये 100, पी म्हणजे मुद्दल 2000 रुपये, एन याचा अर्थ मुदत किती वर्ष आहे 3 वर्ष, आणि दर किती टक्के 10% छेदामध्ये 100. कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 2020 कटले, याचा अर्थ 200 गुणाकारामध्ये 3 म्हणजेच 600 रुपये हे झालं आपलं सरळ व्याज. दर साल दर शेकडा 10 दशे 6 दराने 4000 रुपयाचे 4 महिन्याचे, या ठिकाणी स्पेशल आपला शब्द दिला आहे 4 महिने, मागच्या याच्यामध्ये 4 वर्ष दिलेलं होतं. मग आता कन्वर्शन काय करायचं ते लक्षात घ्या. 4000 रुपये प्रिन्सिपल मुद्दल, गुणाकारामध्ये एन मुदत, 4 महिने आपल्याला दिलेले, तर महिने जमत नाही, महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करावं लागेल, म्हणून याला आपण 12 भागणार. गुणाकारामध्ये दर 6 तुम्हाला दिलेलं आहे आणि छेदामध्ये 100. कॅल्क्युलेट करा, 2020 कटले, 4 × 4 = 12 × 3 = 3 × 2 = 6, खाली काहीच राहिलेलं नाही. 40 × 2 = 2 × 40 = 80 हे झालं आपलं 4 महिन्याचं सरळ व्याज 80 रुपये. टाईप नंबर 3, दर साल दर शेकडा 10 दराने 14600 रुपयाचे 5 दिवसाचे सरळ व्याज किती? पुन्हा आपलं सूत्र तेच आहे, सरळ व्याज बरोबर PNR भागाकारामध्ये 100. किमती जर भरल्या त्यामध्ये तर प्रिन्सिपल 14600, मुद्दल 14600, एन म्हणजे मुदत 5 दिवसांकरता पाहिजे. व्याजाचा प्रॉब्लेम दिवस महिने त्याच्याऐवजी आपल्याला वर्षच कंपल्सरी पाहिजे, कारण वार्षिक आकारलेलं आहे. याचा अर्थ दिवसाचं रूपांतर आपल्याला करायचं आहे वर्षामध्ये, म्हणून 365 आपण याला भागणार. गुणाकारामध्ये दर 10% ऑलरेडी दिलेला आहे, छेदामध्ये आपले सूत्रानुसार 100. मग आता कॅल्क्युलेशन, पुन्हा 0000 कटले, 5 जर याला भागलं तर 5 × 5 = 5, 5 × 7 = 35, 1 × 5 = 15, 73, 73 ने डायरेक्ट भाग जातो, 73 × 73, 73 × 2 = 146, 2 × 10 = 10, 10 × 2 = 20, याचा अर्थ आपलं सरळ व्याज आलं 20 रुपये. दर साल दर शेकडा 10 दराने 1 रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये असल्यास ती रक्कम कोणती? सूत्र, सरळ व्याज बरोबर PNR भागाकारामध्ये 100. 4 क्वांटिटी आहेत, सरळ व्याज, प्रिन्सिपल, वेळ आणि दर. या 4 पैकी कोणत्याही 3 आपल्याला दिलेल्या असतील आणि 4थी काढावी लागते. आतापर्यंत PNR आपल्याला दिलेलं होतं, सरळ व्याज काढलं होतं. आता सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे तर मुद्दल विचारलेलं आहे.
मग सरळ व्याज 600 रुपये, तर सरळ व्याजाच्या ठिकाणी 600 आपण लिहून टाकू. मुद्दल तुम्हाला काढायची आहे पी ॲज इट इज गुणाकारामध्ये एन, याचा अर्थ मुदत 3 वर्ष आहे. गुणाकारामध्ये दर 10 आणि छेदामध्ये आपले 100. पी तुम्हाला पाहिजे, सगळीकडे घेऊन या, 600 जसेच्या तसेच. 100 छेदात आहेत, इकडे आणल्यानंतर गुणाकारामध्ये 100, 3 आणि 10 वर आहेत, तेथील खाली छेदात 3 आणि 10. हे 0 0 कटलं, 3 1 3 याला जर भागलं तर 20. इकडे राहिलेलं आहे फक्त पी. 20 गुणाकारामध्ये 100, याचा अर्थ पी म्हणजेच मुद्दल बरोबर गुणाकार 2000 रुपये. 5. एका रकमेची 2 वर्षाची व 3 वर्षाची रास अनुक्रमे 7000 व 7500 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? 2 राशी दिलेल्या आहेत, त्याकरता मेथड लक्षात घ्या. वर्ष त्यानंतर रास, 2 वर्ष आहे 2, त्याची रास आहे 7000 रुपये. 3 वर्ष आहेत तर 3, त्याची रास आहे आपल्याकडं 7500 रुपये. ज्याही गणितामध्ये 2 राशी तुम्हाला दिलेल्या असतील त्यांची वजाबाकी घ्या. यांची जर वजाबाकी घेतली, फरक घेतला तर 500 रुपये, यातला जर फरक घेतला तर 1. याचा अर्थ एका वर्षाचं व्याज, राशींची वजाबाकी, याचा अर्थ व्याज. मग एका वर्षाचं व्याज किती झालं? 500 रुपये. इथं लिहिलेलं आहे 2 वर्ष, ही 2 वर्षाची रास आहे, यामधून आपण व्याज वजा करू, बट 2 वर्षाचं व्याज. मग एका वर्षाचं 500 रुपये म्हणून 2 वर्षाचे व्याज याला 2 ने गुणणार तर 1000 रुपये. पाहिजे काय आपल्याला? मुद्दल. म्हणून मुद्दल बरोबर एकूण रास वजा व्याज. मग 2 वर्षाची रास किती आहे? 7000 रुपये. याचा अर्थ या ठिकाणी 7000 मायनस 2 वर्षाचं व्याज किती आलं? 1000 रुपये. वजाबाकी जर केली तर याचा अर्थ मुद्दल 6000 रुपये. 6. एका रकमेची 2 वर्षाची व 5 वर्षाची रास अनुक्रमे 12000 व 15000 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? पुन्हा पद्धत आपली तीच, वर्ष त्यानंतर रास. वर्ष 2 वर्ष, तर या ठिकाणी 12000 रास आपल्याला दिलेली आहे. 5 वर्षाची रास तुमच्याकडं 15000 रुपये. मगासारखाच यामधला फरक घ्या. यामध्ये फरक जर आपण पाहला तर 3000, या ठिकाणी फरक पाहला तर 3. हे झालं तुमचं 3 वर्षाचं व्याज. या ठिकाणी जर 2 अंक असेल तर आपल्याला 2 वर्षाचं पाहिजे. 3 वर्षाचं व्याज 3000 रुपये आलेलं आहे, यावरून एका वर्षाचे व्याज, 3 वर्षाचं 3 याचा अर्थ एका वर्षाचं व्याज 1000. इथं 2 आहे म्हणून आपण म्हणणार 2 वर्षाचे व्याज, याला 2 ने जर गुणलं तर 2000. ती रक्कम किंवा मुद्दल, तर रक्कम बरोबर राशीमधून त्या तेवढ्या वर्षाचं व्याज आपल्याला वजा करायचं. रास तुमच्याकडे 12000 रुपये, व्याज आपण आत्ताच काढलं 2000 रुपये. याचा अर्थ रक्कम बरोबर एकूण रास 12000 मायनस व्याज 2000 बरोबर 10000 रुपये ती रक्कम असायला पाहिजे. 7. एका रकमेचे 2 वर्षाची व 5 वर्षाची रास अनुक्रमे 5800 आणि 7000 रुपये आहे, तर ती रक्कम आणि व्याजाचा दर काढा. आतापर्यंतच्या गणितामध्ये आपण ती रक्कम काढली होती, तिथपर्यंत मागचीच पद्धत वापरायची आहे. त्यानंतर दर तुम्हाला फक्त काढायचा आहे, त्याकरता एक सूत्र आपल्याला वापरायचं. पुन्हा मग पद्धत, वर्ष रास, 2 वर्ष रास आहे 5800 रुपये, 5 वर्ष रास आहे आपली 7000 रुपये. पुन्हा आधीच आपण म्हटलं की 2 राशी दिलेल्या असतील तर त्यांची वजाबाकी करा, फरक घ्या. यातला फरक घेतला तर 1200 रुपये, यातला फरक 3, याचा अर्थ 3 वर्षाचं व्याज 1200 रुपये. मग 3 वर्षाचं 1200 आहे, तर त्यावरून आपण 1 वर्षाचं काढू, 3 ने याला भागा, याचा अर्थ 400 रुपये. इथं जो अंक असेल तितक्या वर्षाचा आपल्याला पाहिजे असतो, मग 2 आहे, मग 2 वर्षाचं व्याज 800 रुपये.
आता दोन वर्षाचं व्याज तुमच्याकडे आहे, दोन वर्षाची रास आहे, या राशीमधून या व्याजाला मायनस करा म्हणजे ती रक्कम आपल्याला भेटून जाईल. याचा अर्थ रक्कम बरोबर रास 5,800 मायनस दोन वर्षाचं व्याज 800 रुपये बरोबर आलं 5,000. याचा अर्थ ही झाली आपली रक्कम, पहिलं आन्सर आपलं सुटलं. त्यानंतर दर आपल्याला पाहिजे, सूत्र आपण पाहिलेलं आहे. सरळ व्याज बरोबर PNR भागाकारामध्ये 100, यामध्ये किमती भरायच्या. आता सरळ व्याज, या गणितामध्ये सरळ व्याज किती दिसत आहेत, हे सगळे सरळ व्याजच आहेत. 1200 सरळ व्याज, 400 सरळ व्याज, 800 सरळ व्याज, कोणतंही घेतलं तरी गणित आपलं बरोबरच राहणार आहे. बट 1200 जर घेतलं असेल तर हा जो काही मुदत आहे त्या ठिकाणी 3 टाकायचं, 400 असेल तर 1 टाकायचं, 800 असेल तर 2 घ्यायचं. किती घ्या, सगळ्यात छोटी जर घेतली आपण 400 रुपये बरोबर, मुद्दल आत्ताच काढलेली आहे आपण 5,000, गुणाकारामध्ये मुदत 400 जर घेतलं असेल तर या ठिकाणी आपण घेणार 1, म्हणून गुणाकारामध्ये 1, या ठिकाणी दर पाहिजे आपल्याला काढायचा आहे, छेदामध्ये 100, कॅन्सलेशन 00 गेलं, उरलं काय 50, गुणाकारामध्ये 1, गुणाकारामध्ये आर, तुम्हाला आर पाहिजे 50 इकडे घेऊन या. याचा अर्थ 400 भागाकारामध्ये 50 बरोबर आर, तर भाग जर तोडला तर 00 कट, 5 1 5, 5 8 40, याचा अर्थ आर बरोबर 8%. म्हणजेच रक्कम आणि दर विचारला होता तर रक्कम आली तुमची 5,000 रुपये आणि दर आला तुमचा 8%. दर साल दर शेकडा 20 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल. आता या ठिकाणी तुम्हाला दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम चौपट, दाम पाचपट काहीतरी दिलेलं असतं. आपल्याला डायरेक्ट मेथडनं जायचं आहे शॉर्ट, किती वर्षामध्ये होईल. मग या ठिकाणी आपण घेऊ वर्ष बरोबर जी काही पट असेल ती पट वजा 1, गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये गणितातील अंक. किंवा तुम्हाला या ठिकाणी दर असेल तर दर, वर्ष असेल तर वर्ष, जे काही दिलेलं असेल. आता दाम दुप्पट म्हटलेले आहे, दुप्पट याचा अर्थ 2, मग पट वजा 1 म्हणजेच 2 वजा 1, गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 20 दर दिलेला आहे तर 20. भाग जर आपण तोडला तर 20 1 20, 20 5 100, 2 1 गेला 1 आणि 1 गुणाकारामध्ये 5, याचा अर्थ किती वर्ष येईल तर 5 वर्षामध्ये. 9. दर साल दर शेकडा कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट म्हटलेलं आहे, किती 20 वर्षात होईल. दाम तिप्पट सूत्रानुसार मागचंच, पट वजा 1 याचा अर्थ 3 वजा 1, किती आलं 2, याला 100 गुणावं लागतं. मग 2 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये जो काही अंक असेल 20 आहे तर या ठिकाणी 20, कॅल्क्युलेट जर केलं तर 20 1 20, 20 5 100, 5 2 10, याचा अर्थ उत्तर आलं तुमचं 10%. 20 वर्षात कोणत्या दराने तर 10% दाम तिप्पट होईल. 4,000 रुपयाचे काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3,000 रुपये व त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता पहिल्या स्टेटमेंटवरून आपण आधी काही दर म्हटलाय तर दर काढून घेऊ. तो दर काढल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण तो दर सूत्रामध्ये टाकू. सूत्र काय, आपलं सरळ व्याज बरोबर PNR भागाकारामध्ये 100. सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे 3,000 रुपये. मग या ठिकाणी 3,000 बरोबर पी म्हणजे मुद्दल 4,000 रुपये, गुणाकारामध्ये एन किती वर्ष आहे 5 वर्ष आहे आणि आर दर आपल्याला काढायचा आहे, छेदामध्ये सूत्रानुसार आपले 100 ॲज इट इज, 0000 कटले, उरलं काय 40 गुणाकारामध्ये 5 इकडं आणा. याचा अर्थ 3,000 छेदामध्ये हे 40 × 5, 40 × 5 बरोबर उरलं काय आर, पुन्हा 00 कटलं, 5 जर भागलं तर 5 1 5, 5 7 30, 4 जर भागलं तर 15, म्हणजेच दर आपला आला 15%.
दर 15% आलेला आहे, हा दर आपण त्या ठिकाणी दुसऱ्या स्टेप मध्ये टाकू। पुन्हा सूत्र तेच, सरळ व्याज बरोबर पीएनआर भागाकारामध्ये 100। मग सरळ व्याज किती आहे? तर सरळ व्याज या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला, मुद्दल किती आहे? 850। म्हणून 850 गुणाकारामध्ये एन, मुदत किती वर्ष? 2 वर्ष म्हटलेलं आहे। मग 2 आर, दर आपण आत्ताच काढला 15%, हा दर या ठिकाणी 15 आपण टाकू, छेदामध्ये 100। कॅल्क्युलेशन जर केलं तर 0 0 कटलं, 5 भाग जातो, 5 3 15, 5 2 10, पुन्हा 2 2 कॅन्सल, 85 गुणाकारामध्ये 3। गुणाकार जर केला तर 3 5 15 5 हात चाला, 1 3 8 24 +1 25, सरळ व्याज बरोबर 255 रुपये। एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/9 आहे, तर दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा। शॉर्ट मेथडचा वापर करू आपण, दर बरोबर वर्गमूळामध्ये पट गुणाकारात 100। किती पट आहे? 4/9 आहे, पटच्या ठिकाणी 4/9 गुणाकारामध्ये 100। दोन्ही संख्या वर्गमूळामध्ये, वर्गमूळ त्याचा आपल्याला काढता येईल, 4/9 वर्गमूळ 2/3 गुणिले 100 वर्गमूळ 10, खाली काही नाही 1। कॅन्सलेशन कुठंच होत नाही, मग गुणाकार करावरचा 10 2 20 भागाकारामध्ये 3। आता 3 जर 20 भागलं तर 6 भाग जातो, 3 6 18, 2 बाकी उरले, ती बाकी वर टाका, छेदामधला 3 ॲज इट इज, याचा अर्थ 6.2/3% हा झाला आपला दर। एक रक्कम 4 वर्षामध्ये दुप्पट होते, 4 वर्षात दुप्पट, तर किती वर्षात 5 होईल? 3 अंक आलेले आहेत, 4 वर्षामध्ये पट 1 आलेला आहे आणि 5 1 आलेलं आहे। आपण याला काहीतरी नावं देऊन टाकले, एक्स वाय झेड द्या, MNN जी काय असेल ते देता येईल। आता किती वर्षात म्हटल्यानंतर शॉर्ट मेथडनुसार आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल वर्ष बरोबर? पहिल्यांदा पाहायचं टार्गेट काय, टार्गेट आपल्याला 5 होईल असं विचारलेलं आहे, मग ते टार्गेट घ्यायचं एम, -1 छेदामध्ये आधी किती पट होतं, तर या ठिकाणी दुप्पट होतं, तर ते एन -1, दोघांमधून एक एक आपण वजा केलेलं आहे। गुणाकारामध्ये टाइम पिरियड किती वर्ष? 4 वर्ष। किमती जर आपण भरल्या किंवा या ठिकाणी तात्पुरता आपण टी लिहून ठेवू, आता सगळ्या किमती भरा, एमची किंमत 5 - 1, एनची किंमत 2 - 1, टी किती आला? 4। कॅल्क्युलेट जर केलं तर याच्यातून जर वजा केलं तर 4/1 गुणाकारामध्ये 4, खालच्या 1 काही महत्व नाही, 4 * 16 वर्ष, किती वर्षात? तर 16 वर्षामध्ये ती रक्कम 5 होईल। 13, सीताने एका बँकेमध्ये 3000 रुपये 20% दराने आणि दुसऱ्या बँकेत 7000 रुपये 10% दराने जमा केले, तर एकूण व्याजदर काढा। मग या ठिकाणी दर बरोबर जो काही रक्कम, जी काही रक्कम असेल, जो काही दर असेल, त्या दोघांचा गुणाकार, याचा अर्थ 3000 गुणाकारामध्ये 20 एकत्रित म्हटलं म्हणून प्लस, पुन्हा रक्कम गुणिले दर, याचा अर्थ 7000 गुणाकारात 10 आणि छेदामध्ये दोनही रकमांची बेरीज 3000 अधिक 7000। आता कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचं झालं फायनल आन्सर, 3000 × 20 याचा अर्थ 60000 अधिक 7000 × 10 याचा अर्थ 70000, छेदामध्ये बेरीज जर आपण केली तर 10000। सध्या कॅन्सलेशन करता येणार नाही कारण मदत प्लस चिन्ह आहे, दोघांची बेरीज करा, 60000 अधिक 70000 बरोबर 1,30,000 आणि छेदामधले 10000 आपले ॲज इट इज। आता कॅन्सलेशन करता येईल, 1 2 3 4 0 खालच्या 4 0 सोबत कॅन्सल झाले, उरलं काय? 13, म्हणून दोनही बँकांमिळून आपला एकत्रित दर आला 13%। 14, व्याजाचा दर 18%ऐवजी 22% जर आपण ठेवला तर 4000 रुपये जास्त मिळतात 5 वर्षाकरता, तर
मुद्दल आपल्याला विचारलेले, सूत्र आपलं तेच, सरळ व्याज बरोबर पीएनआर भागाकारामध्ये 100. मग आता सरळ व्याज किती टाकायचं, मुद्दल तर आपल्याला काढायची आहे एन आणि आर. सरळ व्याज तुम्हाला दिलं की 4000 रुपये जास्त मिळतात. मग सरळ व्याजाच्या ठिकाणी सरळ सरळ 4000 रुपये भरा. मुद्दल काढायची आहे, मुदत किती वर्ष म्हटलं, 5 वर्ष. मग 5 वर्ष गुणाकारामध्ये दर 18% ऐवजी 22% म्हटलाय. फरक कितीचा आहे दोघांमधला, तर 4% फरक येतो. म्हणून तो दर आपण या ठिकाणी 4% भरणार आणि छेदामध्ये 100. कॅल्क्युलेशन, 5 × 5 5 जर भागलं तर या ठिकाणी 20, पुन्हा 4 × 4 4 भागलं तर 4 × 5 = 20. वरचं सर्व कॅन्सल, छेदातला 5 इकडे गुणाकारामध्ये येईल. याचा अर्थ 4000 × 5 म्हणजेच 5 × 20, वरचे हे 3 0. याचा अर्थ इकडे राहिलं काय, फक्त पी. मुद्दल किती असेल, तर मुद्दल बरोबर 20,000 रुपये. दोन समान राशी दोन बँकात जमा केल्या, पहिल्या राशीसाठी 15% व्याज 4 वर्षासाठी, दुसऱ्या राशीसाठी 10% व्याज 5 वर्षासाठी. या दोघांमधला जो काही व्याजातील फरक आहे तो 800 रुपये येतो. तर मूळ रक्कम म्हणजेच ती मुद्दल कोणती असं आपल्याला विचारलंय. मग तात्पुरतं सूत्र आपलं तेच आहे, पी एन आर भागिले 100, त्यामध्ये थोडासा बदल केला आपण. आर वन म्हणजे दर, पहिल्यामध्ये 15%, मुदत एन असतं 4 वर्ष. दुसऱ्या कंडिशनसाठी पुन्हा आर टू या ठिकाणी 10 आणि एन टू किती आलं आपलं 5. मग मूळ रक्कम बरोबर व्याजातील फरक गुणिले 100 छेदात आपण आर वन एन वन वजा आर टू एन टू अशा प्रकारे सूत्र तयार केलं. यामध्ये जर किमती भरल्या तर डायरेक्ट आन्सर आपल्याला भेटून जातं, व्याजातील फरक 800 रुपये. म्हणून या ठिकाणी 800 गुणाकारामध्ये 100 आहेतच, छेदामध्ये आर वन एन वन या दोघांचा गुणाकार आर वन एन वन 15 × 60 हा झाला इथे 60 वजा आर टू एन टू आर टू एन टू 10 × 5 5 × 50. आता कॅल्क्युलेशन, 800 गुणाकारामध्ये 100 ॲज इट इज, यांची वजाबाकी 10, पुन्हा 0 0 कटलं, 800 × 10 याचा अर्थ फायनल ॲन्सर आला आपलं 8000 रुपये. म्हणून ती राशी कोणती, तर ती राशी 8000 रुपये.